भागी आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला या न्यायाने आज आपल्या गावात श्री संत बाळूमामांची कित्येक वर्षापासून इच्छा असूनसुद्धा आली नव्हती पालखी, पण आज आपल्या गावात पालखीचे नियोजन तरुण वर्गाने एकदम शिस्तीत केलं. अर्थात आज उद्याच्याला इथनं आपल्या गावातून सकाळी 9 वाजता आरती होईल. आरती झाल्यानंतर भिवरवाडी या गावी त्यांचे प्रस्थान होईल. सोमवार 7 दिवस आमच्या ढोकरी या गावामध्ये मुक्कामाला आहे पालखी. आणि एक ना एक दिवस एकदम असा तरुण वर्गाने निर्णय घेतला की एकदम चांगल्या प्रकारे त्यांनी सोय त्यांची केली, सगळं नियोजन एक नंबर झालं. 2500 मेंढरं आहेत बाळूमामा सध्या. एक क्रमांक आहे हे बाळूमामांचे नसून सत्यवादी देवीचे. हां, दोघांची एकट्याची बाळूमामाची नसून दोघांची ती मेंढरं सगळी. हा तरुणांनी एक नवा संदेश आमच्या गावाला दिला. तरुणांनी एकत्रितपणे सर्व एकजूट करून कुठलीही उणीव न बाजता मेंढ्या माऊलींची अतिशय उत्कृष्टपणे सेवा केली आणि 8 दिवस हा बाळूमामाचा सोहळा अत्यंत आनंददायी तरुणाने एका एकजुटीने राहून पार जवळजवळ पाडला. 1000 ते 1500 लोकांचा समूह सकाळी आरतीला राहायचा आणि संध्याकाळी आरतीला राहायचा. दीड 2000 लोकांची भेट. संत बाळूमामा व त्यांच्या सुविद्य पत्नी सत्यवादेवी यांचं आगमन डोकरी गावामध्ये सोमवारी गेल्याचं सोमवारी झालेलं आहे. तेव्हापासून या ठिकाणी या गावाला यात्रेचं स्वरूप आलं आहे आणि मोठा उत्सव गावकऱ्यांनी या ठिकाणी साजरा केलेला आहे. या ठिकाणी दररोजच्या नित्यकर्मामध्ये आरती, भोजन, कीर्तन आणि ओव्या अशा प्रकारचे भरगच्च असे कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेले आहेत. आणि आज शेवटच्या दिवशी या ठिकाणी सायंकाळी 4 वाजता मोठी मिरवणूक देखील या डोकरी गावामधून काढण्यात येणार आहे. या 7-8 दिवसामध्ये जवळजवळ 15 ते 20 हजार भाविकांनी वांगी पंचक्रोशीतील या ठिकाणी लोकांनी भेट दिलेली आहे. बाळूमामा हे एक सिद्धास्त संत होते. संताच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये वैचारिक क्रांती होते, प्रगती होते. आणि आज या ठिकाणी आमच्या गावामध्ये आबालवृद्धांनी, महिलांनी अहोरात्र या ठिकाणी या निमित्तानं मेंढ्या माऊलींची, बाळूमामांची सेवा केली आणि यामुळं एक प्रत्येक माणूस जवळजवळ परमेश्वर झाल्यासारखा या ठिकाणी झालेला आहे. आणि म्हणून या निमित्तानं बाळूमामांच्या आगमनानं ही डोकरं गाव हे एक स्वर्ग झालेलं आहे. कारण त्या स्वर्गामध्ये न्हाऊन निघालेले आहेत आनंदाच्या डोई, आनंद तरंग अशा प्रकारचं चित्र या गावामध्ये आहे. बाळूमामाच्या मेंढरांना काय नाही तर या बाजूला सगळं चारायला मोकळं रान आहे. त्या ठिकाणी परिसरात कुणी अडवलेलं नाही, चांगल्या पद्धतीनं जनावरांना, त्या मेंढ्या माऊलींना चारता आलं. आणि या ठिकाणी ही वाघर दिसते तुम्हाला. या वाघरीमध्ये ही 2500 मेंढरांची सोय केलेली होती. या बाजूला तुम्हाला पिल्ली दिसत आहेत त्यांची. त्यांना दररोज तरी औषध पाण्याची व्यवस्था केलेली. मेंढ्या माऊलींना चरून पायांच्या खुरांना जी जखम होती त्याच्यावरती देखील स्प्रे मारलेले आहेत, इंजेक्शन त्यांना दिलेले आहेत. अशी सेवा या ठिकाणी केली. आणि आमच्या गावातल्या तरुण जवळजवळ 100 मुलांनी या ठिकाणी अतिशय मनोभावे या ठिकाणी काम केलेलं आहे. वाडप्याचं काम असू द्या, इथं भांडी धुवायचं काम असू द्या, सगळं काही काम जे आहे ते या मुलांनी एकत्रितपणे काम केलं. एक टीम वर्क काय असते ते आमच्या गावकऱ्यांना आता दिसून आलेलं आहे. खरं तर त्यांचे एकूण 21 बग्गे आहेत बाळूमामाचे संपूर्ण. त्यापैकी एक नंबरचा हा बग्गा आहे आणि ह्या एक नंबरच्या बग्ग्याबरोबर त्यांच्या मुख्य वाघमोडे नावाचे एक ग्रस्त आहेत आणि त्यांच्याबरोबर जवळजवळ 10 ते 11 लोक त्या जथ्याबरोबर आहेत. त्याच्यात त्यांचा राजा नावाचा एक घोडा देखील आहे. आणि
बाकीच्या बग्ग्यामध्ये ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचा फरक असा आहे की बाकीच्या बग्ग्यामध्ये तुम्हाला फक्त बाळमामा दिसतील, परंतु हा बग्गा क्रमांक एक आहे तो मेटकेचा, त्या ठिकाणी फक्त बाळूमामा आणि त्यांच्याबरोबर सत्यवा देवी यांचं देखील या ठिकाणी दिसून येतात. हां, गावकऱ्यांपैकी काही लोकांनी पंक्ती वाटून घेतल्या आणि सकाळची पंगत संध्याकाळची पंगत अशा पद्धतीने केलं. सकाळची पंगत समजा एक दोघा तिघामध्ये, संध्याकाळची दोघा तिघामध्ये, असे जवळजवळ 7 × 14 पंक्ती, आणि त्या 14 पंक्ती प्रत्येकाने वाटून घेतलेल्या आहेत आणि त्या सगळ्या पंक्तीची व्यवस्था स्वयंपाक देखील इथल्याच कार्यकर्त्यांनी बनवलेला आहे. अतिशय सुंदर सुग्रास अशा पद्धतीचं जेवण भोजन किंवा त्याला प्रसाद महाप्रसाद बनवूया. कीर्तन या ठिकाणी पांघऱ्यांचे चंद्रकांत गोडसे, पहिलं कीर्तन झालं ते या भागाचे ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्तपरायण रामभाऊ महाराज निंबाळकर यांचे चिरंजीव हरिभक्तपरायण निखिल महाराज निंबाळकर, त्याच्यानंतर विलास देशमुखांचं एक कीर्तन झालं आणि अण्णा महाराज निंबाळकर यांचंही कीर्तन झालं. शिवाय ओव्याचा अतिशय भारदस्त आणि बरगतचा असा कार्यक्रम की ज्या ओव्याच्या माध्यमातून या ठिकाणी बाळमामाचा आणि त्यांचं संपूर्ण जीवनचरित्र, त्यांच्या सगळ्या काही लीला आणि चमत्कार ते देखील त्यांनी त्या दिवशी त्या ओव्यामधून सांगितलं. जवळजवळ 3 ते 4 तास त्यांनी ओव्या केल्या. साधारण बाळमामा आमच्या गावातून आल्यापासून सगळी जी तरुण मंडळी आहेत, एक विचाराने एक दिलाने सगळ्यांनी दोघांनी, त्या दोन्ही तुमचे तरुण लहान असो म्हातारा असो किंवा वयस्कर असो आणि स्त्री असो पुरुष असो, सगळे मिळून 150-200 माणसं डिस्ट्रीब्युटर राखण्यासाठी जात होती आणि तेवढाच तरुण मंडळ इथं सगळी सेवा करीत होता. हेच मला मोठा अभिमान आहे. सगळं मतभेद विसरून सगळ्यांनी एक जीवानी ह्या ठिकाणी सगळ्यांनी काम केलेलं आहे. एक माणूस सुद्धा स्त्री किंवा पुरुष कुणी गावा कामाला किंवा कुठं गावाला सुद्धा गेला नाही. पंढरपूरच्या वारी सुरू होत आहे. होय. आणि त्या वारीच्या आधी श्री संत बाळमामाचा कुठंतरी या ठिकाणी. होय होय होय. हा कुठंतरी आता इथून पुढे सुद्धा आता अशाच प्रकारे संतांचा अमृत योग म्हणजे सुरू राहणार आहे. होय. काय सांगायला नाही आता आम्हाला इथं पंढरपूरला उतरले घेऊ. या ठिकाणी आम्हाला पंढरपूर आल्यासारखं बाळमामा म्हणजे दुसरं पंढरपूरच आहे, त्यामुळे आम्हाला पंढरपूरात जाण्यासुद्धा इच्छा राहिलेली नाही यावर्षी. आता बेहरवाडला गेली तरी हो आम्ही तिथं जाणारच आहे. आता बेहरवाडला गेली तिथनं परत 4 नंबरला घेऊन बाळवणीला जाणार आहे आखाडी एखाद्या दिवशी. सगळं आमचं संपूर्ण गाव तिथं जाणारच आहे. सर्व गावकऱ्यांनी आणि सर्व संपर्कात राहणाऱ्या लोकांचं, सर्व गावकऱ्यांचं एक दिलानी बाळमामाच्या पालखीचं देखरेख व सगळी देखभाल केल्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो. जीवन नामदेव खरात राहणार डोकरी तालुका कर्मा जिल्हा सोलापूर. या ठिकाणी बाळमामाचा भक्त आहे असं समजलेलं आहे. बाळमामाचे या ठिकाणी पालखी आलेल्या आहेत, काय सांगते? इथं शेजारच्याच गावात बेटरगावमध्ये पालखी आलती, तरी आम्हाला सर्वांना बाळमामा छंद आहे, त्याच्यामुळं आम्ही म्हणलं शेजारच्या गावात आली आपल्या गावात आली पाहिजे. बाळमामाची पालखी येऊन गेलं की गाव असं प्रसन्न होऊन जातं, ह्याच्यामुळं आम्ही सगळ्यांनी नियोजन पद्धत करून आम्ही बाळमामाची पालखी सोमवारी आणली. आता उद्या बेहरवाडीला आम्ही सोडवायला जाणार आहे आणि आज रविवार असल्यामुळं आज बाळमामाची पालखी आणि वारबी असल्यामुळं आज पालखी मिरवणूक आहे गावातनं. आणि मी सांगू इच्छितो की दररोज नित्यनियमाने 1500 सकाळ माणसांचा स्वयंपाक आणि 1500 संध्याकाळ माणसांचा आणि दुपारनं जेवढे मेंढरा का जातात महिला पुरुष बालवर्ग यांनासुद्धा ते तिथं जिथं मेंढरा राखायला जाणारं जे रान आहे तिथं पोच पाण्यासहित जे रास्तीन ट्रॅक्टरद्वारे हे सगळं संपूर्ण जेवण तिथं घेऊन जातो. आणि इथं आम्हाला बाळमामा जेवून द्या पालखी सोडवल्या 3-4 दिवस तर करमणार नाही मला तर, आणि सगळं सर्वांनाच करमणार नाही असं इथं उदास उदासच वाटत असणार आहे. तरी आम्ही शेजारच्या गावाला दररोज आरतीलाही जाणार, सेवा ही करणार, एवढं बोलून मी माझं. हां असंच इथं शेजारच्या गावात ही म्हणजे इथं आसपास पुढल्या वर्षी यावं म्हणून आम्ही फोन करून बोलवणार. हां इथं आसपास कुठं कर्मा तालुका येते सारखं ते कुठलाही जवळ आसपास आला, कारण ही लांब असली आणि त्या टायमिंगला दुसरा आला तरी ते सुद्धा बोलू शकतो आम्ही. पण असं मला वाटतंय अजून सुद्धा असं वर्ष 1.5 वर्षाला असं सगळ्यांनी मिळून असं काम करून सार बघा जर वर्षाला बोलावं अशी माझी इच्छा आहे. संत बाळमामा यांची या ठिकाणी पालखी आलेली आहे आणि त्या पालखीच्या अनुषंगाने ते जेवण कीर्तन आणि सर्वच प्रकारचं उत्तम नियोजन दिसून येते, काय सांगायला विषय? हां व्यवस्थित केले आम्ही बाळमामाचे एकत्र येऊन सगळ्यांनी नियोजन चांगलं केले. 2 टाईम जेवण व्यवस्थित
आणि पुरुषांनी आणि महिलांनी पण सगळे एकत्र येऊन आम्ही बाळमामाचं सगळं संरक्षण केलं आणि शिदूरचे 200 माणसं आम्ही प्रत्येकजण सगळे मेंढराकडे असतात चांगलं व्यवस्थित जेवण करून शेवटच्या दिवशी उद्घाटन करणारे आज मिरवणूक करणारे मेंढरांचे उद्या पण बेटरगावला 2 टाइम जेवणाचं निवेदन केलं. सहा ते सात दिवसात आमच्या गावातल्या एकाने पण चूल पेटवली नाही मेंढक्यांनाच फक्त भाकरी दिली ते हा सगळ्यांनी व्यवस्थित महिलांचं कसं नियोजन असायचं म्हणजे काय असे 5-5, 10-10 किंवा 15-15 असे काही नंबर लावून नाही नाही करायच्या कसं काय एकत्रच मिळून आम्ही सेवा करण्यासाठी 150-200 माणसं आम्ही पब्लिक मेंढरांना घेऊन जायचं महिला बी हा आम्ही एकत्र सगळेजण येऊन मेंढर राखायचं आणि मेंढक्यांना जेवण द्यायचं एकत्र बनवूनच द्यायचं वेगळं काही नाही. आम्हाला 150-200 भाकरी मेंढरांना मेंढक्यासाठी लागायच्या आणि असं जेवण भरपूर राहायचं 2 टाइमिंगचं म्हणजे 2 टाइम जे म्हणतात तुम्ही ते सकाळ किंवा संध्याकाळ म्हणजे कशा प्रकारचं जेवण असायचं? ही भात भाजी लापशी अशा गोड प्रकारचं गुलाबजामुन अशाच प्रकारचं केलेलं जेवण सगळ्यांनी एकत्र मिळूनच केलेलं आहे. गावात एक ही चूल पेटवली नाही सगळ्यांनी एक जीवानीच केलेलं आणि उद्या मिरवणूक काढून आम्ही बिटरगावला घालवणार आहे सर्वजण महिला आणि पुरुष. आता इथून बाळूमाची पालखी आहे इथून जाताना कुठंतरी असं दुःख होईल का? नाही नाही अजिबात सुद्धा नाही चांगलं थाटामाटा नाही आम्ही घालवणार आहे. जत्रेचं स्वरूप आलं होतं आनंदाचे क्षण होते ते आठवणीत राहतील. हा हा सगळं आनंदाने आज पण सर्वजण महिला आणि पुरुष सगळं मंडरा उधळून आम्ही मिरवणूक काढणार आहे बाळूमाची सत्यवा देवीची पण करणार. पुढच्या वर्षी पण असं यावं? हा असंच यावं. दरवर्षी आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे की 1 वर्ष 2 वर्ष सारखं नित्यनेमाने यावं दरवर्षी पण.